बीडच्या सावरगाव घाट या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडे यांचा हा मेळावा होतोय. आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना एनसीडीसी मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. राज्यातील एकूण 5 सहकारी साखर कारखान्यांना 630 कोटी रुपये इतकं कर्ज राज्य सहकारी बँकेने मंजूर केलंय. मात्र यामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा समावेश नाही आहे. त्यामुळे आज पंकजा मुंडे या आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात काही भूमिका मांडणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भातच अधिकची अपडेट आपल्याला देत आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे. हे माधव, आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. शिवशक्ती यात्रा निघाली आणि त्यानंतर आज भव्य असा दसरा मेळावा होणार आहे. तर आजच्या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे आपली पुढची भूमिका मांडणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. तयारी कशी सुरू आहे सविस्तर माहिती. दसरा मेळाव्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे या पुढं घेऊन जाताना दिसता आहेत आणि त्याची तयारी सावरगाव घाट इथं मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. पूर्वी गोपीनाथ मुंडे हे भगवानगडावर मेळावा घ्यायचे आणि मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातले त्यांचे समर्थक त्याचबरोबर भगवान बाबांना मानणारे व्यक्ती त्या भगवानगडावर यायचे आणि तो दसरा मेळावा उत्साहात व्हायचा आणि त्याही ठिकाणी गोपीनाथ मुंडे हे आपल्या मनातल्या वर्षभरातली जी खदखद आहे किंवा आपल्याला समाजाला महाराष्ट्राला जे काही सांगायचं आहे ते तिथं सांगायचे, तीच परंपरा आता पंकजा मुंडे पुढे घेऊन येत आहेत. मात्र स्थळ बदललेलं आहे, ते म्हणजे सावरगाव इथं भगवान बाबाच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी तिथं तयारी सुरू आहे. पण तू म्हणल्यासारखं की राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे या आज काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. केवळ महाराष्ट्रातली जनतेचं नाही तर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं लक्ष असेल, कारण वर्षभरापासून आपण पाहिलेलं आहे की 2-4 वेळा पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद वेदना काही अंशी बोलून दाखवली होती. पण हे असं व्यासपीठ आहे, हा दसरा असा मेळावा आहे जिथं पंकजा मुंडे आपल्या मनातली पूर्ण व्यक्त होत असतात. मग इथं त्यांचे समर्थक असतात, वंजारे समाजातले लोक असतात, त्यांचे अनुयायी असतात, या सगळ्यांशी ते अत्यंत जवळ जाऊन संवाद साधत असतात आणि त्यामुळं आता तू सांगितल्याप्रमाणे आता राज्य महाराष्ट्र. माधव, या संदर्भातली अपडेट मी पुन्हा एकदा तुमच्याकडून घेईलच, मात्र तुर्तास धन्यवाद.